नमस्कार मित्रांनो प्रॅग एज्युकेशनच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण एक कॉन्स्टिट्युशनल बॉडीज अभ्यासणार आहोत निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन याच्यावर जे आहे एक्झाममध्ये प्रश्न येतात आपल्या एक्झामला ऑलरेडी फार कमी वेळ राहिलेला आहे आणि त्याच्यात आपण हे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे तेच आपण कवर करणार आहोत तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूया तर बघा इलेक्शन कमिशन ही जी आहे ही कायमस्वरूपी आणि एक स्वतंत्र संस्था आहे इट इज द परमनंट अँड इंडिपेंडंट बॉडी कारण बघा कुठल्याही लोकशाही जे आहे इलेक्शन कमिशन असणं फार महत्त्वाचं आहे निवडणूक व्यवस्थित होणं रेग्युलर होणं आणि फ्री अँड फिअर मॅनरमध्ये होणं हे गरजेचं असतं कुठल्याही लोकशाहीसाठी म्हणूनच भारतात आपल्याला परमनंट आणि इंडिपेंडंट एक बॉडी बघायला मिळते त्यानंतर निवडणूक आयोग जो आहे ही एक घटनात्मक संस्था आहे इट इज द कॉन्स्टिट्युशनल बॉडी एक्झाममध्ये प्रश्न येतो की खालीलपैकी कोण कोणत्या संस्था या घटनात्मक संस्था आहेत तर इलेक्शन कमिशन ही एक घटनात्मक संस्था आहे जिची स्थापना कलम तीनशे चोवीस अंतर्गत करण्यात आली आहे आता हे जे कलम आहे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा कलम तीनशे चोवीस हे इलेक्शन कमिशन यांच्याशी संबंधित आहे कधी कधी जोड्या लावामध्ये आपल्याला प्रश्न येतो एकीकडे घटनात्मक संस्था आणि एकीकडे त्यांच्याशी निगडीत कलम आपल्याला देत असतात मग ऑलरेडी आपण एक घटनात्मक संस्था अभ्यासलेली आहे फायनान्स कमिशन त्याच्यानंतर ही दुसरी घटनात्मक संस्था आहे निवडणूक आयोग याचं कलम तीनशे चोवीस आहे पुढे पाहूया निवडणुका आता इलेक्शन कमिशन आहे इलेक्शन कमिशनचं कमिशन काम काय असणार आहे की निवडणुका घेणं मग केंद्रीय निवडणूक आयोग हे कोणकोणत्या निवडणुका घेतं म्हणजे जे सेंटरचं जे निवडणूक आयोग आहे ते आणि राज्यात पण एक इलेक्शन कमिशन असतं स्टेट इलेक्शन कमिशन्स अँड इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असे दोन निवडणूक आयोग असतात आता केंद्राचा निवडणूक आयोग कोणाकोणाचं इलेक्शन घेतं हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा एक्झाममध्ये याच्यावर पण प्रश्न होतो की कोणाकोणाचे इलेक्शन घेतले जातं तर जे खासदार असतात म्हणजे जे लोकसभेचे राज्यसभेचे खासदार असतात यांच्या निवडणुका इलेक्शन कमिशन घेतं त्याच्यानंतर आपल्या राज्याचे जे आमदार असतात म्हणजे विधान परिषदेचे आमदार आणि विधानसभेचे आमदार त्याच्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकासुद्धा कोण घेत असतं इलेक्शन कमिशनही घेत असतं आणि राज्य निवडणूक आयोग काय करतो म्हणजे महाराष्ट्राचं राज्य निवडणूक आयोग असेल ते काय करतं तर आपल्या जेवढ्या पण ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे पंचायतच्या निवडणुका त्याच्यानंतर म्युन्सिपल इलेक्शन नगरपालिका महानगरपालिका यांच्या ज्या निवडणुका होत असतात हे कोण घेत असतं स्टेट इलेक्शन कमिशन आणि सेंटरचं जे इलेक्शन कमिशन असतं ते पार्लमेंट आणि लेजिस्लेटिव म्हणजे स्टेटचे इलेक्शन आणि पार्लमेंटचे इलेक्शन आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांचे इलेक्शन हे सेंट्रलचं घेत असतं स्टेटचं आमदारचे घेत नाही आपल्याला वाटेल की स्टेट इलेक्शन कमिशन आहे ते आमदारचे पण इलेक्शन घेईल तसं नाही ते फक्त पंचायत आणि म्युन्सिपल यांचे लि इलेक्शन घेत असतात आता रचना याचे कंपोजिशन कसं असतं तर बघा एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात एक चीफ इलेक्शन कमिशनर असतात आणि त्याला सहाय्य म्हणून अन्य निवडणूक आयुक्त असू शकता। शकतात असू शकतात म्हणजे ते राष्ट्रपतींच्या मर्जेवर आहे की ते बाकीचे निवडणूक आयुक्त ठेवायचे का, का नाही मग वेळोवेळी जे आहे जे आहे निवडणूक आयुक्त हे बदलत असतात आता यांची नेमणूक कोण करत असतं यांची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे करता येते राष्ट्रपती यांची नेमणूक करतात विथ दी एड अँड ॲडवाईज ऑफ दी काउन्सिल्स ऑफ मिनिस्टर आता त्यासोबत विभागीय आयुक्त यांची पण नेमणूक जी आहे राष्ट्रपती करत असतात पुढे यांचा कार्यकाल व सेवा शर्ती ज्या काही असतात तर त्या राष्ट्रपतींद्वारे ठरवलेल्या असतात म्हणजे यांचा पूर्ण कार्यकाल किती असणार आहे यांच्या कार्यकाल त्यांना पगार किती असणार आहे सोयी सुविधा किती असणार आहे कोणकोणते हक्क असणार आहे तर या सर्व गोष्टी आधीच प्रेसिडेंटकडनं ठरवल्या जातात त्याच्यानंतर थोडं बॅकग्राऊंड पाहूया यांच्या रचनेविषयी एकोणावीसशे पन्नासमध्ये मध्ये या इलेक्शन कमिशनची स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासमध्ये पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ते एकोणावीसशे एक्क्याऐंशी पर्यंत ही एक सदस्य होती सिंगल मेंबर बॉडी होती म्हणजे याच्यात एकच इलेक्शन कमिशनर होते ते चीफ होते मुख्य इलेक्शनर कमिशनर त्याच्यानंतर एकोणावीसशे एक्क्याऐंशीमध्ये याला ट्राय मेंबर करण्यात आलं त्रिस्तरीय करण्यात आली पुन्हा एकोणावीसशे नव्वदमध्ये याला एक सदस्यीय करण्यात आलं आणि एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये जेव्हा आपली एक घटना दुरुस्ती झाली त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी मग त्याच्यानंतर काम वाढलं मग त्यानंतर ही ट्राय मेंबर बॉडी आहे एक्झाममध्ये आत्ता जर प्रश्न विचारला की इलेक्शन कमिशनर ही किती मेंबरची बॉडी आहे तरी तीन मेंबरची बॉडी आहे प्रेझेंट सिनारिओ काय आहे सध्या का का स्थिती काय आहे तर बघा सध्या याच्यात तीन निवडणूक आयुक्त आहेत मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत सुनील अरोरा आणि ओ दोन उरलेले इलेक्शन कमिशनर्स आहेत अशोक लवासा आणि सुशील चंद्रा हे तिन्ही नावं लक्षात ठेवा एक्झाममध्ये असा पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो एकीकडे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणि एकीकडे त्यांचे अध्यक्ष तर सुनील अरोरा हे इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या जोडीला अशोक लवासा आणि सुनील चंद्र हे बाकीचे निवडणूक आयुक्त आहेत आता हे तिन्ही जे असतात पदाला सेम असतात यांचे कार्य पण सेम असतात आणि यांची पोजिशन पण सेम असते असं नाही की मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्याला जास्त अधिकार असतील तसं नाही हे तिन्ही सेम असतात आणि तिघांपैकी एकाला जसं आपली अकराची क्रिकेट टीम असते आणि त्याच्यामध्ये कॅप्टन बनवलेला असतो अकरापैकी एक तर त्याचपैकी इथे या तीन तीनपैकी एकाला कॅप्टन बनवलेलं आहे आणि कुठलाही जो डिसिजन होतो तर तो बहुमताने घेतला जातो मेजॉरिटीने घेतला जातो तर समान अधिकार आहेत सर्वांना समान वेतन आहे समान सुविधा आहे आणि यांचं स्टेटस जे आहे जे सुप्रीम कोर्टच्या एका न्यायाधीशाचं स्टेटस असतं त्याला मिळणारी जी पण पावर असते जे पण काही वेतन असतं सुविधा असतात त्याच सुविधा या मुख्य निवडणूक आयुक्त आणि हे इतर जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांना भेटत असतो यांचा निर्णय कुठलाही निर्णय असेल बहुमताने घेतला जातो म्हणजे तीनपैकी समजा दोन एका बाजूला आणि एक एका बाजूला तर जो दोना दोघांचा जो निर्णय असेल तोच इथं घेतला जातो पुढचं कार्यकाल तर यांचा कार्यकाल सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष यापैकी जे आधी भरेल ते घेतलं जातं फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे त्याची नेमणूक वयाच्या बासष्टाव्या वर्षी झाली रूल काय सांगतो की सहा वर्ष पाहिजे आहे मग सहा प्लस बासष्ट अडुसष्ट झाले पण तसं चालणार नाही त्याला फक्त पासष्ट वर्षांपर्यंतच तिथं काम करता येईल नंतर त्याला त्याचा राजीनामा द्यावा लागेल आणि एखादा एक व्यक्ती एक्कावन्नमध्ये झाला असेल तर तो सहा वर्ष पूर्ण करेल म्हणजे सत्तावन्नपर्यंत तो काम करेल सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष यांपैकी जे आधी पूर्ण होईल ते ते कुठल्याही पदी राजीनामा देऊ शकतात आणि त्यांना पदावरून दूर करता येते त्याच्यासाठी एक प्रोसेस असते तिला म्हणतात इम्पिचमेंट प्रोसेस किंवा त्याला मराठीत नाव आहे महाभियोग प्रक्रिया तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्यवस्थित अभ्यास करत राहा रिव्हिजन करत राहा आणि कुठलीही शंका असेल ती कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यावर तुम्हाला सोल्युशन दिलं जाणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद